संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास गुरुवारी प्रारंभ झाला. या प्रसंगी विविध मान्यवर तसंच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त नगरमध्ये माळीवाडा येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झालाय. कलशपूजन, वीणापूजन आणि दीप प्रज्वलन होऊन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अरुण जगताप, माजी महापौर भगवान फुलसवंदर, सुरेखा कदम, नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, अनिल बोरुडे, अविनाश घुले, दत्ता जाधव, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज, विश्वनाथ राऊत, ॲडव्होकेट अभयागरकर, माणिकराव विधाते, छबुराव जाधव, जालिंदर बोरुडे, दत्तात्रय गाडळकर, मंगल लोखंडे आदी उपस्थित होते. समाजात धार्मिकता वाढीसाठी सलग 13 वर्षांपासून होत असलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमाचं मान्यवरांनी विशेष कौतुक केलं. जे उद्योग धंदे सोडून बसतात किंवा ज्यांना काहीतरी ऐकायची इच्छा असते, 10 कार्यक्रम 12 झालं तर त्यांचं हिरवून जातात आणि इथं चांगले चांगले वक्ते, चांगले चांगले कीर्तन काय येतात. उद्या इंग्रजी महाराजांना ऐकायला येणार आहे का? आणि या ठिकाणी तुमचं मंडळ जे चांगलंच काम करतं, फक्त एवढी एक चूक होती, वेळेवर कार्यक्रम होत नाही, एवढी मोठी खंत आहे. तर तेवढ्या जर चूक सुधारणा केली तर भरपूर अजून कार्यक्रम होईल. तर मी पुन्हा एकदा मंडळाला शुभेच्छा देतो की इथून पुढच्या काळात म्हणजे आपण असे चांगले कार्यक्रम भरो. या मंडळाचा एक अनोखा उपक्रम म्हणजे नुसती मूर्ती पूजा नाही तर मूर्ती पूजेबरोबर समाजाला जे लागतं तेथे देण्याचं काम भोंगताई यांनी केलेलं आहे. आमच्या भोंगताई सुद्धा सारसनगर मध्ये गेल्या 25 वर्षापासून सप्ताहाचं काम करतात. एक महिला एक एवढा मोठा सप्ताह 25 वर्षापासून चालवते आणि परमेश्वराच्या कृपेने कुठंच काही कमी पडत नाही. ह्या भारी कार्यक्रमाला कुणीही मदत करतात आणि प्रत्येकाचं मन स्वच्छ करण्याचं काम खऱ्या अर्थानं या कीर्तनातून आणि या प्रवचनातून होत असतं. जसं धनाची शुद्धी दानाने होते, शरीराची शुद्धी स्नानाने होते, तर मनाची शुद्धी, चित्ताची शुद्धी ही विचाराने होते आणि हे चांगले विचार या कीर्तनातून मिळत असतात. म्हणजे नगर शहरामधून अनेक ठिकाणावरून लोक हजर असतात कारण त्यांच्यामध्ये या सप्ताहाची उत्सुकता असते आणि अतिशय माळीवाडा या भागामध्ये गेली 7 दिवस या सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये हा सप्ताह पार पडत असतो. तर मी या ठिकाणी जे आयोजक आहेत आणि जे सहकारी आहेत त्यांना माझ्या दादा कुटुंबियाच्या वतीने शुभेच्छा देते. त्या मानाच्या जागेवर नगर शहराचं जे ग्रामदैवत आहे या ठिकाणी हा जो सप्ताह भरत असतो त्याच्यातून निश्चित एक अध्यात्माची जी भूक आहे ती भागवण्याचं काम या तुमचं समितीच्या माध्यमातून दरवर्षी होत असतं आणि निश्चित राजकारणात किंवा समाजात स्थैर्यता लागत असतील तर ती अध्यात्मातून मिळत असतील आणि अध्यात्म सांगण्याचं काम या ठिकाणी धर्म सांगण्याचं काम ही मंडळी इथं सातत्याने करत असते आणि याच्यातून काही ना काही घेऊन गेल्यानंतर वर्षभर आपण या उर्जित अवस्थेमध्ये राहण्यासाठी खरं तर संतांचे वाक्य आपल्या कानी पडले पाहिजे आणि सुखमोठ्यांचे विचार घेऊनच खऱ्या अर्थाने आपण आपल्या समाजकार्याची दिशा ठरवली पाहिजे. अखंड महाराष्ट्रामधून विविध नावाजलेले प्रबोधनकार असतील जे समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रबोधन करतात, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात, अशा प्रकारचे सर्व भगवत महाराज असतील. या निमित्ताने आपला हा 8 दिवसाचा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतो आणि याचंच एक कुठंतरी प्रतीक म्हणून आपल्या नगर शहरामध्ये श्री संत सावता शिरोमणी महाराज यांनी कुठंतरी जी शिकवण दिली की समाजामध्ये कुठंतरी एक स्थिरता असली पाहिजे. समाजामध्ये आपण जरी सर्वजण प्रबळ असलो तरी आपल्याला दीन दुबळ्यांची, गरिबांची कशा पद्धतीने आपण सेवा केली पाहिजे. आज या ठिकाणी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी 12 वर्ष पूर्ण झाली, एक तर असं पूर्ण झालं आणि हे चालू 13 वर्ष असं 12 वर्ष कंटिन्यू असं सप्त्याचं या ठिकाणी आयोजन संत सावता महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात येतं. या ठिकाणी उत्तम उत्तम असे महाराज ज्या जेणेकरून समाजात प्रबोधन, सामाजिक धार्मिकता ही कशा पद्धतीने वाढेल आणि या ठिकाणी समाजाची सेवा कशी करायची सावता महाराजांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे या ठिकाणी उत्सव समिती काम करत आहे. या वर्षी देखील 7 दिवस चांगल्या प्रकारचे महाराज या ठिकाणी प्रबोधन करणार आहेत आणि त्याला आमचं या ठिकाणचं माळीवाडा मंडळ
आणि संत सावता महाराज उत्सव समिती या ठिकाणी मोठं सहकार्य करून या सप्त्याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला माळीवाडा परिसरातले सर्व नागरिकांचं सर्व मंडळांचं सगळ्यांचं सहकार्य लाभतं त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या सप्ताहात दररोज रात्री 9 वाजता नामांकित कीर्तनकारांची कीर्तन होणार आहेत. सोहळ्याची सांगता दिनांक 1 ऑगस्ट रोजी उद्धव महाराज मंडळी यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसाद वाटपानं होणार आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.